हॅलो, नमस्कार. मी शारदा श्री स्वामी समर्थ साईओम. सगळ्यांचा दिवस खूप छान आणि मजेचा होते. मैत्रिणींनो, आता थंडी जी आहे हळूहळू कमी होत आहे, पण नवीन वर्षामध्ये आपला जो पहिला मराठी सण होता तो होता मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीच्या आधी येते भोगी. तर भोगीच्या दिवशी आपण काय करतो, मिक्स भाजी बनवतो आणि बाजरीची भाकरी बनवतो, ज्याला तीळ लावलेले असतात. आता बाजरीची भाकरी, तीळ, मिक्स भाजी हे थंडीमध्ये का खाल्लं जातं, तर थंडीमध्ये हे सगळं खाणं जे आहे पौष्टिक असतं. आता आपले सणवार जे आहेत आणि सणावारांना बनणारे पदार्थ हे सुद्धा आपल्या आरोग्याला लक्षात ठेवूनच बनवले गेलेले आहेत असं मला तरी वाटतं. म्हणजे आता प्रत्येक सणाला आपण जे जे पदार्थ बनवतो त्या त्या ऋतूनुसार, तर ते आपल्या शरीरासाठी खरोखर खूप पौष्टिक असतात आणि आपल्याला हेल्दी ठेवायलासुद्धा मदत करतात. आता थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी का खाल्ली जाते, नक्की काय कारण आहे? बाजरी जसं की उष्ण समजली जाते, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार होते, म्हणून थंडीपासून बचाव करण्यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तसंच तिळामध्ये सुद्धा उष्ण गुणधर्म असतात, म्हणूनच तेल लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तसंच बाजरीचे अजूनही बरेच उपयोग आहेत, फायदे आहेत, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तसंच बाजरीच्या भाकरीमुळे दिवसभर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते. तसंच बाजरी ही शक्तिवर्धक सुद्धा आहे. तसंच बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅलरीज आणि विटॅमिन B6 सुद्धा असतं. ज्यांना वजन लवकरात लवकर कमी करायचं आहे अशा लोकांनी हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाणं चालू करायचं आहे, आणि बाजरीमुळे खरोखर वजन जे आहे कमी होतं. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी बाजरी आपल्याला खरोखर खूप फायदा देते. आणि हिवाळ्यात जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र बाजरीची भाकरी खाणं खूपच फायदेशीर आहे. बाजरीमध्ये बायोटिन आणि रायबोफ्लाविन हे घटक असतात, जे थंडीच्या दिवसात आपल्या जी केस गळती होते ते केस गळती रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी बाजरी ही उपयुक्त आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो आपल्या केसांसाठी सुद्धा बाजरी ही फायदेशीर आहे, म्हणून थंडीच्या दिवसात आवर्जून बाजरीची भाकरी खावी. ज्यांना खरोखर खूप केस गळतीचा त्रास होतोय किंवा केसांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा बाजरीमुळे जे आहे सॉल्व्ह होतील किंवा बाजरीमुळे कमी. थंडीच्या दिवसात आपण काय करतो तर पाणी कमी पितो. आता थंडीमध्ये जास्त घाम येत नाही, तहान सुद्धा लागत नाही, म्हणून आपण काय करतो पाणी हे कमी पिलं जातं. त्याच्यामुळे आपलं काय होतं, कोठा जड होतो किंवा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. तर अशा वेळेस जे आहे बाजरीची भाकरी खाणं खूप फायदेशीर आहे. बाजरीमध्ये फायबर आणि लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे आपलं पोट जे आहे व्यवस्थित साफ होतं, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन सुद्धा होत नाही. तसंच बाजरीमध्ये प्रोबायोटिक घटक असल्यामुळे आपल्या पोटाच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात. आपण असं म्हणू शकतो की जर तुम्हाला पोटाचा काही प्रॉब्लेम असेल किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर बाजरी आवर्जून खाल्ली पाहिजे. बाजरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्याच्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. सध्या बऱ्याच जणांना मधुमेह हा आजार असतो, जर मधुमेह असेल तर बाजरी सुद्धा खूपच उपयोगी आहे, त्याच्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्याच्या मधुमेही लोकांनी सुद्धा बाजरी खाणं खूप फायदेशीर आहे. ज्यांना श्वसनाचे आजार असतात ते थंडीच्या दिवसात जे आहे खूप जास्त प्रमाणात वाढतात, म्हणजे ज्यांना अस्थमा आहे किंवा ब्रॉन्कायटिस आहे तर असे आजार जे आहे थंडीच्या दिवसात खूप वाढच्या वेळेस बाजरीची भाकरी खाणं खूप फायदेशीर. मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे आपल्या या समस्येवर मात करतात. त्याच्यामुळे ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी सुद्धा बाजरीची भाकरी खाणं खूप फायदेशीर ठरते. इम्युनिटी सुद्धा चांगली राहावी याच्यासाठी सुद्धा बाजरी खूपच फायदेशीर. मध्ये लोह, खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक खूप चांगल्या प्रमाणात असतात, जे आपली प्रतिकार शक्तीस म्हणजे इम्युनिटी वाढायला मदत करतात. म्हणूनच जर तुम्हाला तुमची इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तर बाजरीची भाकरीचा आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे आणि तो केलाच पाहिजे. तर असे हे खूप सारे फायदे हे बाजरीचे आहेत, म्हणूनच थंडीच्या दिवसात जो पहिला सण येतो तेव्हा आपण बाजरीची भाकरी करतो. त्याच्यानंतर थंडी जोपर्यंत असते तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी खाण्याला प्राधान्य देतो. आणि ज्यांना जे काही मी सांगितल्याप्रमाणे आजार असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी जरूर आपल्या आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करणं, त्याने वजनही कमी होतं, तुमची इम्युनिटी सुद्धा चांगली राहते, केसांसाठी सुद्धा छान आहे, आपल्या पोटासाठी सुद्धा छान आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी या बाजरीमुळे होतात. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.